मला म्हणतो रे, माझ्या मुलाने 2-3 पिक्चर मध्ये काम करून घेतलेले. आता लग्नाला चला, बापूपूर, वाटेगावकर, मायाचा पदर असे पुष्कळ केले. आणि मी एकच चित्रपटामध्ये ते कळ पाहिजे नावाने चांगलं ते चित्रपटामध्ये केलं होतं, बाकी नाही. सवाशे लोक आहे सगळे, म्हणजे कलामध्ये 40-45 आहेत, कर्मचारी लखनौचे 40 आहेत, ड्रायव्हर आहे, किन्नर आहे, वारमॅन आहे, आचार्य आहे. वाहन 5 आहेत, मोठी आणि बारकी 2 आहेत. रोजचा तरी 98,000 1,00,000 होते रोजचा खर्च, पगार बिगार धरून, गाडी भाडं वगैरे धरून, डिझेल बिझेल धरून 1,00,000. कर्ज काढतो ना आम्ही. किती दिवस तुम्ही कर्ज काढणार? आता कर्ज काढायचं तिथे चैत्र म्हणायला लागला का नाही आपला पाडव्यापासून, तर आम्हाला सुपर चांगला मिळतात ना, म्हणजे कर्ज व्याज फेडायचं, परत पुढल्या वर्षी काढायचं, परत फेडायचं, परत काढायचं, असं होत. किती वर्ष आता जोपर्यंत आहे जेव्हा जीव तोपर्यंत तरी करायचं. बाकीचे काय करायला पाहिजे? मग बाकीचे देखील तरी करतात, सगळे तमाशे फड मारत तेच करतात. मीच नाही, प्रत्येक तमाशा फड मालक कर्ज काढूनच तमाशा उभा करतो. ही तुमची कला जी आहे, की तुमचं पोट कमी पण सावकाराचं पोट भागवायसाठीच कला म्हणायला लागला. मग आता काय त्याला नाही दिला त्याला, हे लोक कला टिकवण्याकरता करायला पाहिजे हे पण मिळतोय. आज मी असल गावा मालती इनामदार, माझ्या आईचा तमाशा निघाला विठाबाई नारगावकर, परत पांडुरंगमुळे, परत रघुवीर खेडकर, असे पार्ट्या आहेत ना काळूबाळू, असे 10-12 पार्ट्या, त्या 10 पार्ट्यात प्रत्येक 100 कलावंत आहे. त्यांचं काय कुटुंब? आता हे कलावंत माझ्याकडे आहेत, त्यांच्या बायका पोरं घरी ते सगळे जगतात ना. मग मी जर तमाशा बंद केला त्या लोकांचं काय व्हायचं? आज दुसऱ्या तमाशा पाडा मी बंद केलं त्या लोकांचं काय व्हायचं? यांचे कुटुंब जगायचे काय? 2 वर्ष या लोकांनी लॉकडाऊनमध्ये कोणी स्टेजवर लेडीज 3-3 वेळा वसमोर गाणं घेणारी तिने धुणं भांडं करायला होती 2 वर्ष पोटा करता. कलाकार टाळ्या घेत होता, वसमोर जे टाळ्या घेत होता तो बिल्डिंगच्या कामाला, वाळूच्या कामाला होता. कुणी आमच्या कलावंताला मदत केली? कुणी कलावंताला नाही मदत केली. साधारणपणे तुमचा कार्यक्रम वर्षात किती महिने चालतो? तसे जर म्हटले ना 8 महिने चालतो. तुमचे 40 शो होत्यात, त्यातले काय गॅप होत्यात, काय पाऊस असतो, काय काय ठिकाणी परमिशन मिळत नाही, काय काय ठिकाणी लायसन मिळत नाही, म्हणजे असं होतं. तर 200 तर धरत चालतो, 200 तर शो होतात. 3 महिने घरी वडातण करायची, माणसांना उचली द्यायच्या, त्यांचे करार करायचे, दुसऱ्या बघायचं, कलाकार बघायचे, कोण नवीन जुनं ते फिरायचं, 2-3 महिने फिरायचं, 1-2 महिने रेस्ट घ्यायची, सप्टेंबर महिन्याला माणसं बोलून रेस्ट चालू करायची. तमाशा बघून तुमचं बाकीचं उपजीविकेचं काय साधन? आता माझं आहे पप्पाचं मनापुरती शेतीबाडी आहे, घरी माझ्या सुना बघतात, माझी मुलगी बघते. तुमचं झालं पण तुमच्यावर जे अवलंबून कलाकार आहेत की ह्यातनं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कसं जगायचं? त्यांनी निवृत्त झाले का नाही त्यांना ते त्यांना कसं शासनाने मानधन चालू करायला पाहिजे ना. काय आता घरी आहेत का नाही? आतापर्यंत आम्ही याच्या अगोदर मी म्हटलं होतं बाया कधी नातमी स्टेजवर काढेल म्हणे, बाई 6वी पिढी नितीनच्या नंतर 6वी पिढी करणार आहे. परंतु कसं झाले आता पहिल्यांदा रसिक देखील थोडं मोबाईल चॅनल टी व्हीमुळं रसिक कमी यायला लागला आहे. पहिल्यावाने रसिक पण नाही राहिला आहे. आणि घरातल्या लोकांना काय का आता जे शिक्षणवाले मुली आहेत ना त्यांना ते आता आवडेल. अगोदर लोक म्हणतात आता आजी तू केले तो पण केले, अजून आमचा चुलता करतोय, आमचा बाप करतोय नितीन, ते करतात करू द्या, पण आम्हाला थोडं आम्हाला लेवल थोडी बदली करा म्हणून मुलींना मी शिक्षणाला पाठवलं. काय त्यांचे शिक्षण पण पूर्ण झाले आहे, काही मुलींची काय नाती आहेत माझे, त्यांचं एक डॉक्टर आहे, MD आहे, तिचा नवरा पण डॉक्टर आहे, दुसरी नात फॅशनल डिझायनर आहे, ते पण शिक्षक आहे दुसरे, आणि 2 मुलं माझी इंजिनियर आहेत, नातू म्हणजे तीनचा मुलगा आणि अनिलचा मुलगा तो पण इंजिनियर शेवटच्या क्लासला आहे. आणि नितीनची मुलगी जी आहे ना ते MPC नाही PhD क्लासला शेवटचं वर्ष आहे उद्या. काय करायचं ती म्हणते आता मी PhD होणार आहे म्हणून आता मग आता
वगैरे, कारण का ते उंची दाटी वगैरे नितीन वाणी ते तिथे सरपंच होते. आणि सूर्य संजय ना माझी 5 वर्ष सरपंच होती माझ्या गावामध्ये. आणि मला देखील 2 वेळा खासदारला पण आलं होतं, पण मी माग पाय घेतला स्वतः. मला बोलले होते पण मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. खासदारला उभी होते मी, पण ते मी अर्ज काढून घेतला की राजकारण नको आहे म्हटलं. आपलं ही जी माझ्या मी राजकारणात शिरले पण त्या टायमाला, पण माझ्या मी माझे 150 कलाकारांच्या पोटाचा काय प्रश्न आहे. एकाला जीवन ठेवायचं कोण? तो नितीन पण थोडा लहान होता, त्याच्याकरता तिथनं पण पाऊल काढला मी. आता मान तालुक्यातनं मला आमदार केला आलो होतो, आठपड तालुक्यातनं मला खासदारला आलो होतो, शिर्डीकडून आलो, मी चौकडनं आलो होतो, पण मी कॅन्सल केलं नको म्हणून. शेतीबाडी करतो घरी, त्या काही तमाशात नाही. शेती तुमची तुमच्या वडिलोपार्जन म्हणजे तुमच्या? माझ्या मालकाचीच आहे. रामचंद्र भोसडे माझे मालक आहेत. आज त्यांच्यामुळे आम्हाला जे राज्य बघा मिळालं ना, माझी आई आणि ते माझ्या आई आई नंतर त्यांनी जे माझ्या मामा मला साथ केली माझ्या मालकाने. स्टेजवर त्या आईपासून माझी विठाबाई नारंगावकर ही माझी आई आहे. आणि त्या माझ्या आईने जी मला कला शिकवली वयाच्या 7 वर्षापासून, पहिल्यांदा माझी मी आईला गुरुच मानते. त्यानंतर माझे माताजी सुद्धा माताजी आहेत, त्या देखील माझ्या गुरुच आहेत. आणि आईने जी मला ही कला शिकवली तिला मी श्रेष्ठ मानते. आणि तिच्यामुळं आज तागायत मी आता स्टेजवर अजूनही तिचं नाव घेऊन स्टेजवर अजूनही कला प्राधान्य करते. त्याचप्रमाणे माझा मुलगा नितीन भोसडे हा देखील अजून स्टेजवर नाचतो, त्याची पण कला आहे. तो देखील बघ ना त्यात कॉमेडी वगैरे काम करतो. म्हणजे ही तमाशा लोककला जी आहे ना, माझ्या आईमुळं आत्तापर्यंत आम्ही टिकून ठेवलेली आहे. आता हे 5 पिढ्या आमचा तमाशा आज तागायत चालू आहे. म्हणजे माझे पंजोबा, माझे आजोबा, माझी आई आणि मी आणि माझा मुलगा. आता 6व्या पिढीचा जर प्रश्न आहे, जो पण ही लोककला दिवसेंदिवस पावत चाललेली आहे, ही लोककला पावत चाललेली आहे. म्हणजे टिकटीवरचे कार्यक्रम सहसा होत नाही, आणि जरी झाले तर धंदा होत नाही. त्या गावात प्रत्येक गावातनी दादागिरी होती, प्रत्येक गावातनी बंदोबस्त मिळत नाही, जरी मिळाला तर लेट येतात. त्याच्यामुळं काय होतं की आम्हा लोककलावंताला पुष्कळ आम्हाला हाल काढावं लागतात. याच्याकरता ज्या बाबा पाडव्यापासून जे ओपन सुपर असतात ना, याच्याकरता आम्हाला थोडं शासनाकडनं प्राधान्य मिळतं. पण विषय कसा आहे की जे पहिले 5-6 महिने आहे ना, हे आम्हाला थोडं शासनाने आम्हाला थोडी मदत दिली पाहिजे की 6 महिने जे पहिले आम्ही चिकटून धंदा करत होतो तो आता तिकडून धंदा होत नाही. आणि आता प्रत्येक तमाशामध्ये 100-125 कलावंते ही जगवायची कशी? नुसतं 2 महिने जर चैत्र महिन्या धंदा केला तर 7 महिने त्या कलावंतांनी काय खायचं? याच्याकरता आम्ही माझ्या कलावंताकरता प्रत्येक तमाशे फंड मालक 7 महिने धंदा चालू करतो. व त्या 7 महिन्याच्या कारकिर्दीमुळे ती काहीही आम्हाला मिळत नाही, फायदा असा काय होत नाही, फक्त जगायचं म्हणून जगतो आम्ही. पुष्कळ मागण्या मागितल्या आम्ही. ज्या टायमाला आम्हाला कोरोनाचा 2 वर्ष गॅप पडला, आमचा धंदा बंद झाले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच्या धंद्यात जगावरच संकट आलं होतं, ते विषय नाही. पण तो काळ संपल्यानंतर देखील आम्ही मोदी साहेब सोडून आम्ही सगळ्या मुख्यमंत्र्या सगळ्यांची उमरे जाऊ, पण आम्हाला शासनाने मदत काय दिली नाही. लोककलावंताला अजूनही आम्हाला मदत काय मिळालेलं नाही, आश्वासन मिळालेलं आहे. आम्हाला काय जे आमची जे ठरलेलं आहे, त्या बाबा आम्हाला सांगितलं की 2-2 लाख रुपये कोरोना पॅकेज मिळणार आहे, ते पण अजून मिळाले नाहीत. परत आमच्या अनुदान पॅकेज असते 3 वर्षातनं 4 वर्षातनं आम्हाला 8 लाख रुपये तमाशा उभा करण्याकरता मिळत होतं,
ते पण बंद झाले, ते पण चालू करावा, तर आम्हाला तमाशाला जीवदान मिळेल, लोककलेला जीवदान मिळेल. आता ही लोककला पावतच चाललेली आहे, पण आमच्यासारखे काय जुने लोक आहे त्याच्यामुळे लोककला आम्ही कर्ज काढून 4% 5% आम्ही सावकाराकडनं कर्ज काढून ही लोककला आम्ही जीवन ठेवलेली. म्हणून शासनाने आम्हाला थोडं उचललं पाहिजे, लोककलेला हातभार लावला पाहिजे. माझ्या रसिकांना देखील एक विनंती आहे की रसिकांनी सोशल मीडियाकडनं जाता ह्या कलेला उचलून धरलं पाहिजे, ह्या कलेला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण का ही लोकल आहे, ही जीवन राहिलीच पाहिजे. पेशव्या काळापासून ही कला चाललेली आहे आणि तिला जीवन ठेवण्याचं काम माझे रसिकांचं आहे. रसिक म्हटल्यानंतर मी परमेश्वर मानते, त्यांच्या हातात आहे, त्यांनी ही कला उचलून धरली पाहिजे. फार माझे जे कलावंत आहेत, जुने मोठे काय नवीन असतील, काय जुने कलावंत असतील, त्यांनी देखील पुढची जी पिढी आहे थोडं शिक्षणाकडे वळावं, ही माझी विनंती आहे.